पण बंधू भगिनी नो यांना वाटत हेच महाराष्ट्र आहे यांना वाटत हेच मराठी आहेत यांना वाटतं यांचंच हिंदुत्व आहे काय म्हणाले परवा म्हणाले बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते बंधू भगिनी नो कोणीतरी फार चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला अरे म्हणाले मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितलेत हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली हे म्हणतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली आणि मग सवाल विचारतात तो बाबरी ढाचा मी तर त्याला मशीद मानत नाही तो ढाचा होता कोणी हिंदू कधी मशीद पाडू शकत नाही तो ढाचा होता पारतंत्र्याचा ढाचा होता तो परकी आक्रांत्याचा ढाचा होता तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानानं सांगतो आम्ही केलं अरे तुम्ही विचारता माझा तुम्हाला सवाल आहे तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो होय मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो हा देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी तो ढाचा पाडण्याकरता होता आणि एवढंच नाही तर त्याच्या आधीच्या कारसेवेमध्ये याच राम मंदिराकरता अठरा दिवस बदायूच्या सेंट्रल जेल मध्ये या देवेंद्र फडणवीसने घालवले लाठी गोळी खाण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी केलं आणि तुम्ही आम्हाला विचारता बाबरी पाडली तेव्हा कुठं होतात खरं म्हणजे मला सांगा बाबरी पडली त्यावेळेस महाराष्ट्रातला कुठला नेता गेला होता गेला होता कोणी एकही शिवसेनेचा नेता त्या ठिकाणी हजर नव्हता एकही नाही आणि बाबरी मशीद पडली किंवा तो ढाचा पडला कोणावर आरोप झाला बत्तीस आरोपी होते बत्तीस आरोपी कोण होते बत्तीस आरोपी लालकृष्ण अडवाणी डॉक्टर मुरली मनोहर जोशी कल्याण जी उमा भारती विनय कटियार साध्वी रुतंबरा महंत्र नृत्य गोपाल दास रामविलास वेदांती आचार्य धर्मेंद्रजी आणि त्यातला एक आरोपी या मंचावर उभा आहे जयभान सिंग पवैया हे आरोपी होते तीस वर्ष बाबरी ढाचा पाडल्याच्या आरोपामध्ये ज्यांनी आरोप सहन केला ते जयभान सिंग पवैया या ठिकाणी आहे या बत्तीस आरोपी मध्ये तुमचा महाराष्ट्रातला कुठलाच नेता मला पाहायला मिळत नाही तीस तीस वर्ष या बाबरीच्या आरोपामध्ये त्या ठिकाणी खटले लढणारे आमचे नेते होते आमचा दोष काय आमचा दोष एवढाच आहे आम्हाला प्रसिद्धीही करता येत नाही आणि अनुशासनही तोडता येत नाही आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो कान खोलून ऐकून घ्या ज्यावेळी हा संपूर्ण बाबरी ढाचा पडला त्यावेळी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला कोणी म्हणाल भाजप पाडला कोणी म्हणाला व्हीईपीनी पाडला सगळ्यांनी सांगितलं एक बैठक झाली आणि सगळ्यांनी सांगितलं कोणी श्रेय घेण्याचं कारण नाही आहे आपण कोणीही त्याच्यामध्ये नाही आहोत हे जर कोणी काम केलं असेल तर ते रामसेवकांनी केलेलं काम आहे हे सगळंच्या सगळं काम कारसेवकांनी केलेलं काम आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याला विचारलं बाबरी ढाचा कोणी पाडला तर तो, तो शिस्तीत सांगायचा धाचा पाडणारे कारसेवक होते कारसेवक होते पण बंधू भगिनी त्याच वेळी कल्याण सिंगजींना ज्यावेळेस विचारलं कल्याण सिंगजी आप पर आरोफ है। वहाँ पर आपने गोली चलाने नाही दी। आपने ढांचा टूटने दिया कल्याण सिंह जी मनाले साढ़े तीन लाख कार सेवक वहां खड़े थे मैं कैसे उन पर गोली चलाने देता अरे वो तो राम सेवक थे राम जी का मंदिर बनाने आए थे और कल्याण सिंह जी कहते मुझे अभिमान है कि मैंने उनके ऊपर गोली नहीं चलाने दी और जब भी ऐसी बात होगी तो यही फैसला मैं करूंगा अरे तो कल्याण सिंह जी होते जानी रामा करता आपलं सरकार त्या ठिकाणी पूर्णपणे न्योछावर करून दिलं आणि तुम्ही रामाला ज्यांनी विरोध केला ज्यांनी राम खरंच पैदा झाले होते का असा नाला एका सारखा प्रश्न विचारला त्याच्या मांडीला मांडी लावून मांडी ला तुम्ही बसले आणि या ठिकाणी महामंदिराच्या गोष्टी आम्हाला सांगताय काय आश्चर्य बघा